नमस्कार, मी ललित खरे आणि आपण बघत आहात क्राईम दुनिया न्यूज चॅनल। आमचे चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करावे, बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करावे, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहते। लग्न झाल्यानंतर तरुणींना पतीचे सौभाग्य प्राप्त होत असते, त्यामुळे विवाहित महिलांना सौभाग्यवती म्हटले जाते। लग्नापूर्वी आई वडिलांच्या छत्रछायेखाली राहणाऱ्या तरुणींना लग्नानंतर पतिरूपी कायदेशीर कुंपण लाभते। विवाहितेवर तिच्या पतीचा कायदेशीर हक्क असतो, मात्र एखाद्या देखण्या विवाहित तरुणीवर देखील काही टवाळखोरांची नजर असते। असे टवाळखोर तरुण विवाहितेची छेडखानी करतात। अशा टवाळखोरांना धडा शिकवण्यासाठी कायदा हाती घेणे चुकीचे असते, मात्र काही विवाहित तरुण संतापाच्या भरात कायदा हाती घेऊन कायद्याचा फास आपल्या गळ्यात लावून घेतात। पत्नीची छेडखानी करणाऱ्या तरुणाला धडा शिकवण्यासाठी कायदा हातात घेण्याची एक घटना जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी या गावी घडली। जळगाव नजीक धरणगाव तालुक्यातील बांभोरी या गावी प्रमोद भीमराव नन्नवरे हा तरुण राहत होता। प्रमोद राहत असलेल्या घराजवळच आशिष प्रकाश शिरसाळे हा तरुण देखील राहत होता। 22-23 वर्ष वयाच्या अविवाहित आशिष शिरसाळे या तरुणाची नजर प्रमोद नन्नवरे याच्या पत्नीवर पडली। प्रमोद नन्नवरे याच्या पत्नीला बघून आशिष जणू काही कासावीस होत असे। तो तिच्याकडे बघून अश्लील हातवारे करत असे। तो नेहमी प्रमोदच्या पत्नीची छेडखानी करत असे। मोबाईलवर बोलण्याचा बहाना करत तो प्रमोदच्या घराजवळ येत असे। प्रमोदच्या पत्नीकडे बघून तो तिला हळूच बारीक खडे मारून फेकायचा। आपल्याकडे लक्ष वेधून अश्लील हातवारे करत मोबाईलवर बोलण्याचा तो तिला इशारा करत असे। तिने दुर्लक्ष केले तरी देखील आशिष तिच्याकडे नजरेचा कटाक्ष टाकून तिचे लक्ष आपल्याकडे पुन्हा पुन्हा वेधण्याचा प्रयत्न करत होता। आशिषच्या या नेहमीच्या प्रकाराला प्रमोदची पत्नी वैतागली। अखेर एके दिवशी तिने हा प्रकार प्रमोदच्या कानावर घातला, त्यामुळे प्रमोदने आशिषला भेटून त्याला हा फाजीलपणा बंद करण्याची सूचना दिली। माझ्या पत्नीचे यापुढे नाव घेऊ नको असे प्रमोदने आशिष यास स्पष्टपणे बजावले। प्रमोदचा रुद्रावतार आणि प्रसंगाचे भान ठेवत आशिषने माघार घेत मी यापुढे तुझ्या पत्नीचे नाव घेणार नाही असे म्हणत आपली सुटका करून घेतली। सुरुवातीला काही दिवस आशिष शिरसाळे याने प्रमोदच्या पत्नीची अजिबात छेडखानी केली नाही, त्यामुळे प्रमोद आणि त्याची पत्नी या दोघांना एक प्रकारे मानसिक दिलासा मिळाला। मात्र जित्याची खोड मेल्याशिवाय राहत नाही या म्हणीप्रमाणे आशिषला प्रमोदच्या पत्नीची छेडखानी करण्याची पुन्हा लहर आली। पुन्हा त्याने तिला बारीक खडे मारून एक डोळा मिचकावून मोबाईलवर बोलण्याचा इशारा करण्याचे प्रकार सुरू केले। हा प्रकार प्रमोदला त्याच्या पत्नीने कथन केला। मात्र दरम्यानच्या कालावधीत आखाजी सणानिमित्त प्रमोदची पत्नी मुलांना घेऊन एक महिन्यासाठी माहेरी गेली। एक महिन्यानंतर माहेरी गेलेली प्रमोदची पत्नी परत आली। प्रमोदची पत्नी पुन्हा घरी आल्याचे बघून आशिषचे मन अस्वस्थ झाले। त्याने पुन्हा प्रमोदच्या पत्नीकडे वाईट नजर टाकण्यास सुरुवात केली। त्याने पुन्हा तिची छेडखानी सुरू केली। हा प्रकार प्रमोदला त्याच्या पत्नीने सांगितला, त्यामुळे प्रमोदच्या रागाचा पारा चढला। 23 जून 2023 रोजी रात्री 9:15 सुमारास प्रमोद त्याच्या घराबाहेर उभा होता। त्याचवेळी त्याची नजर आशिषवर पडली। त्यावेळी आशिष शिरसाळे हा गिरणा नदीच्या पात्रात शौचालयासाठी जात होता। आशिष एकटा असल्याचे बघून त्याला ठार करण्याची ही नामी संधी असल्याचा कुविचार प्रमोदच्या मनात चमकून गेला। त्यामुळे प्रमोदने जास्त वेळ न घालवता 2 फूट लांबीचा लोखंडी रॉड आपल्या हाती घेतला। आता हीच वेळ आहे आशिषला संपवण्याची असे मनाशी म्हणत प्रमोद त्याच्या मागेमागे गिरणा नदीच्या पात्रात गेला। गिरणा नदी पात्रात त्यावेळी अंधार होता। अंधारात दोघांशिवाय कुणीही नव्हते। हीच संधी साधून त्याला ठार करण्यासाठी प्रमोद आता सज्ज झाला। आशिष शौचात बसला असतानाच प्रमोद त्याच्या समोर जाऊन उभा राहिला। तू माझ्या पत्नीची छेडखानी का करतो असा खडा सवाल प्रमोदने आशिषला केला। तुला वारंवार समजावून देखील तुला समजत नाही का असे प्रमोद त्याला रागाने म्हणाला। प्रमोदचा राग बघून आशिषला देखील राग आला। तुझ्याकडून जे होईल ते करून घे असे आशिषने रागाच्या भरात प्रमोदला म्हटले। शब्दामागे शब्द वाढत गेल्याने प्रमोदला राग आला। संतापाच्या भरात प्रमोदने सोबत आणलेल्या 2 फूट लांबीच्या लोखंडी रॉडने आशिषवर हल्ला केला। लोखंडी रॉडचा वार चुकवण्यासाठी आशिष खाली बसला। आशिष खाली बसल्यामुळे लोखंडी रॉडचा वार त्याच्या डोक्यावर बसला। लोखंडी रॉडच्या हल्ल्यात आशिष रक्तबंबाळ झाला। तशाही परिस्थितीत आशिषने प्रमोदला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र डोक्यातून रक्त निघत असल्याने त्याचा प्रतिकार कमी पडला। वेदना वाढत गेल्यामुळे रक्तबंबाळ आशिष हातपाय झटकू लागला। आशिष रक्तबंबाळ झाल्याचे बघून प्रमोद मनातून घाबरला। घरी गेल्यावर आशिष आपले नाव सांगेल ही भीती प्रमोदला सतावू लागली। आता आशिषला कायमचे संपवण्याचा निर्धार प्रमोदने मनाशी पक्का केला, त्यामुळे त्याने अजून 3-4 वार आशिषच्या डोक्यावर केले। या हल्ल्यात आशिष जमिनीवर कोसळून त्याची हालचाल बंद झाली। त्याची हालचाल बंद झाल्याने तो मरण पावल्याची खात्री प्रमोदला झाली। त्याला तशाच अवस्थेत सोडून हातातील लोखंडी रॉड नदीपात्रात फेकून प्रमोद निघू लागला।
त्याचवेळी आशिषचा मोबाईल देखील वाजू लागला. प्रमोदने तो मोबाईल दगडाने फोडून गिरणा नदीच्या पात्रात फेकून दिला. घाबरलेला प्रमोद तशाच अवस्थेत मागच्या दाराने गुपचूप घरी आला. दोरीवर वाळत घातलेले कपडे सोबत घेत तो मोटरसायकलने एका निर्जन जागी आला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अलीकडे एका निर्जन जागी मोटरसायकल थांबवून त्याने अंगावरील कपडे काढले. सोबत आणलेले कपडे त्याने तेथेच परिधान केले. बदललेले कपडे सोबत घेत त्याने परिसरातील हॉटेल कुबेर गाठली. या हॉटेल परिसरात वापरात नसलेल्या एका शौचालयात त्याने ते कपडे लपवून दिले. त्यानंतर जणू काही झालेच नाही अशा आवेशात तो हॉटेल कुबेर मध्ये आला. त्या ठिकाणी बांगोरी गावचे महसूल मंडल अधिकारी अमोल पाटील हे मद्यपान करत असल्याचे त्याला दिसले. प्रमोदने देखील हॉटेलमधून मद्याची एक बाटली विकत घेत त्यांच्यासोबत मद्य पिण्यास सुरुवात केली. दोघे एकमेकांना परिचित असल्यामुळे दोघे एकाच टेबलवर बसून मद्यपानाचा आस्वाद घेत होते. दरम्यान एका कामानिमित्त एरंडोल येथे सोबत जाऊ असे मंडल अधिकारी अमोल पाटील हे प्रमोदयास म्हणाले. प्रमोदयास कुठेतरी वेळ घालवायचा असल्यामुळे तो मंडल अधिकारी अमोल पाटील यांच्यासोबत जाण्यास लागलीच तयार झाला. अमोल पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणात दारूचा अंमल झाला होता, त्यामुळे प्रमोदने त्यांची कार चालवण्यात घेतली. अमोल पाटील आणि प्रमोद नन्नवरे हे दोघे जण कारने एरंडोलच्या दिशेने निघाले. दरम्यान आपल्या हातून बांभोरी गावातील आशिष शिरसाळे या तरुणाचा खून झाला असल्याची माहिती प्रमोदने मंडल अधिकारी अमोल पाटील यांना सांगितली नाही. एरंडोल येथे एका हॉटेलजवळ अमोल पाटील यांनी प्रमोदयास कार उभी करण्यास सांगितले. हॉटेलमध्ये अमोल पाटील एकटेच जाऊन थोड्या वेळाने परत आले. आता आपण परतीचा प्रवास करू असे प्रमोदने मनाशी गृहित धरले होते. मात्र आपण श्रीशैलम हैदराबाद येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन परत येऊ असे अमोल पाटील हे प्रमोद नन्नवरे याला म्हणाले. त्यामुळे प्रमोदचा नाईलाज झाला. प्रमोद नन्नवरे आणि अमोल पाटील हे असे दोघे जण कारने पुढच्या प्रवासाला निघाले. दरम्यान गिरणा नदी पात्रात शौचालयात गेलेला आशिष रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे काही लोकांच्या पाहण्यात आले. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे आशिषचे वडील प्रकाश शिरसाळे यांनी नातेवाईकांना सोबत गिरणा नदीचे पात्र गाठले. त्या ठिकाणी त्यांना आशिषचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला. या घटनेची माहिती पाळधी दुर्गक्षेत्र येथे देण्यात आली. माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील तसेच पाळधी ओपीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे आदींनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. उपविभागीय अधिकारी कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या घटनेचा समांतर तपास सुरू केला. या घटनेप्रकरणी मयत आशिष शिरसाळे याचे वडील प्रकाश आनंदा शिरसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात मारेकरी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 204 IPC 302 नुसार हा गुन्हा धरणगाव पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रातोरात या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू झाला. खून झालेला तरुण हा 20 ते 25 वयोगटातील होता. त्याचा खून कुणी व का केला असेल याचा गावात फिरून कानोसा घेण्यात आला. काही खबरे देखील कामाला लावण्यात आले. याशिवाय आजूबाजूला काही पुरावे मिळतात का याचा शोध घेण्यात आला. मयताची पार्श्वभूमी पाहिली असता तो एक साधारण मजूर होता. त्याचे काही उधारीचे वाद होते का, त्याचे काही अनैतिक संबंध होते का याचा देखील तपास करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व परिसर पिंजून काढत माहिती संकलन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. साधारण 2 आठवड्यापूर्वी बांभुरी गावातील प्रमोद नन्नवरे या विवाहित तरुणाने मयत आशिष शिरसाळे याला धमकी दिली होती. दोघांचा मोठ्याने वाद झाला होता अशी एक महत्वाची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीचा धागा पकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले. मयत आशिष आणि प्रमोद या दोघांचे घर गावात जवळजवळ असल्याची माहिती चौकशीत पुढे आली. मिळालेल्या माहितीची पडताळणी केली असता प्रमोद नन्नवरे हा घरी नसल्याची माहिती देखील समोर आली. दरम्यान गावात सर्वत्र पाऊस सुरू होता, त्यामुळे या पावसात प्रमोद कुठे गेला असेल या दृष्टीने तपास करण्यात आला. प्रमोद नन्नवरे याला दारू पिण्याचे व्यसन असल्याचे तपास पथकाला समजले. तो मद्यपान करण्यासाठी नजीकच्या हॉटेल कुबेरमध्ये नेहमी जात असल्याची माहिती देखील पथकाला समजली. या माहितीच्या आधारे पथकाने हॉटेल कुबेर गाठले असता ते रात्री बंद झाले होते. मात्र तेथील काही वेटरकडे विचारपूस केली असता प्रमोद नन्नवरे हा हॉटेलमध्ये येणारा नियमित ग्राहक असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान हॉटेलच्या CCTV फुटेजची देखील पाहणी करण्यात आली. घटना उघडकीस आल्यानंतरच्या कालावधीत प्रमोद नन्नवरे हा हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी आला असल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसून आले. महसूलचे मंडल अधिकारी अमोल पाटील हे देखील हॉटेलमध्ये मद्यपान करण्यासाठी आले होते. अमोल पाटील आणि प्रमोद नन्नवरे हे दोघे कारने सोबतच एरंडोलच्या दिशेने गेल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी सावध पवित्रा घेत महसूल अधिकारी अमोल पाटील यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र अमोल पाटील हे दारूच्या नशेत असल्यामुळे फोन उचलत नव्हते. दारूच्या नशेत कधी अमोल पाटील तर कधी प्रमोद नन्नवरे असे दोघे जण आलटून पालटून कार चालवत होते. तरुणाच्या खुनाचा संशयित आरोपी आपल्या सोबत असल्याचे मंडल अधिकारी अमोल पाटील यांना माहीत नव्हते. दरम्यान मद्याच्या धुंदीत असलेले अमोल पाटील हे कार चालवत असताना त्यांच्या हातून उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग नजीक एक अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा पाय फ्रॅक्चर झाला. या घटनेच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. या घटनेप्रकरणी चालक अमोल पाटील यांच्या विरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. याच कालावधीत मंडल अधिकारी अमोल पाटील आणि खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रमोद नन्नवरे यांचे मोबाईल लोकेशन उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले. त्यामुळे त्यांनी नळदुर्ग पोलिसांसोबत संपर्क साधून दोघांना आपल्या ताब्यात घेण्यास सांगितले. या कालावधीत अमोल पाटील यांच्याकडून झालेल्या अपघातामुळे दोघे नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात होते. नळदुर्ग पोलिसांकडून ताब्यातील दोघांचे फोटो मोबाईलवर मागवण्यात आले. ते फोटो अमोल पाटील आणि प्रमोद नन्नवरे या दोघांचे असल्याचे निष्पन्न झाले. दोघे जण नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक नळदुर्ग पोलीस स्टेशनला पोहोचले. स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन वेगवेगळ्या पथकाने दोघांची स्वतंत्र चौकशी केली. आपल्यासोबत असलेला प्रमोद नन्नवरे हा खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी असल्याचे अमोल पाटील यांना माहीतच नसल्याचे चौकशी दरम्यान उघड झाले. शनिवार आणि रविवारची सलग सुटी असल्यामुळे फिरायला जाण्यासाठी आपण प्रमोदला चालक म्हणून सोबत घेतल्याचे अमोल पाटील यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान दुसऱ्या पथकाने प्रमोद नन्नवरे याची प्रसंगानुसार कधी नरमाईने तर कधी सक्तीने चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. दोघांना ताब्यात घेत जळगावला स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले गेले. त्यानंतर दोघांना पळाधी दूर क्षेत्र येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या ताब्यात देण्यात आले. मंडल अधिकारी अमोल पाटील यांनी खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रमोद नन्नवरे याला केवळ चालकाच्या रूपात सोबत नेले होते. मात्र आपल्या सोबत असलेला प्रमोद हा खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी असल्याचे अमोल पाटील यांना खूप उशिरा समजले. अमोल पाटील याच्या विरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनला अपघाताचा तर प्रमोद नन्नवरे याच्या विरुद्ध धरंगाव पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दारूच्या नशेत वाहन चालवून झालेल्या अपघातास महसूल अधिकारी अमोल पाटील हे कारणीभूत ठरले. या उलट संतापाच्या भरात आशिष शिरसाळे या तरुणाची हत्या करणारा प्रमोद नन्नवरे हा जेलमध्ये जाण्यास कारणीभूत ठरला. दारूची नशा आणि तरुणपणाचा संताप हे दोन घटक दोघांच्या अंगाशी आले. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. पत्नीची छेडखानी करणाऱ्या आशिष शिरसाळे या तरुणाला अद्दल घडवण्यासाठी प्रमोदने रितसर पोलीस स्टेशनला जाऊन सनदशीर मार्गाचा अवलंब करणे हे योग्य होते. मात्र त्याने तसे केले नाही. त्याने कायदा हातात घेतल्यामुळे कायद्याचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला. तर मित्र हो, आज एवढेच. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.